करवीर तालुक्यातील सोडोली खालसा इथल्या बाळासाहेब पाटील या संशयिताला आज न्यायालयात आणलं होतं आज त्यानं न्यायालयाच्या पायऱ्यांवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला पकडत त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय बाळासाहेब पाटील यानं दहा ऑक्टोबर रोजी त्याची आई सुलाबाई आणि मुलगा श्रीराम यांच्यावर किरकोळ कारणावरून धारधार शस्त्रानं हल्ला केला होता या प्रकरणी पाटील याला करवीर पोलिसांनी अटक केली होती त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळं आज त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी आणण्यात आलं होतं पाटील यानं पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाताला हिसडा देत न्यायालयाच्या पायऱ्यांवरून उडी मारत पळ काढला दरम्यान पोलीस हवालदार किशोर चौगुले आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी पाटीलचा पाठलाग करत त्याला पकडलं पळून जाताना पायऱ्यांवरून पडल्यामुळे तो जखमी झाला असून त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत पळून जाण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शाहूपुरी पोलिसात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आहे